पारंपरिक लग्नासोबत आदर्श पायंडा पाडत माळी आणि भादाडे कुटुंबातील लग्न सोहळ्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यात वैराडही रक्तदानासाठी सहभागी झाले. रक्तदान करून नवदाम्पत्य भोवल्यावर चढले. ही घटना आहे लातूरमधील. लातूर येथील माळी आणि भादाडे कुटुंबातील विवाह सोहळ्यात नववधू दाम्पत्य रक्तदान करून भोवल्यावर चढण्याचा तसेच वराडी मंडळींनी रक्तदान करण्याचा आदर्श पायंडा पाडला आहे. तसेच सर्व पाहुण्यांना एक एक झाडाचे रोपटे देऊन झाडे लावून सृष्टी वाचवा तसेच रक्तदान करून जीवदान द्या असा संदेश माळी आणि भादाडे कुटुंबियांतर्फे देण्यात आलाय. रक्तदान करून नवदाम्पत्य तर भोवल्यावर चढले पण त्यांच्या सोबत वराडही रक्तदानासाठी सहभागी झाले. विवाह प्रसंगी आपण बऱ्याच वेळेस आपण भेटतो आणि नेहमी देण्याघेण्याच्या गोष्टी होत असतात. तर त्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण समाजाचंसुद्धा काही देणं लागतो. त्यासाठी आपण एक काहीतरी उपक्रम केला पाहिजे आणि विवाहप्रसंगी आपण समाजापर्यंत काहीतरी पोहोचवलं पाहिजे. तर त्यासाठी एक अनोखा उपक्रम म्हणून आम्ही रक्तदान शिबिर अरेंजमेंट केली होती आणि त्यासाठी विवाहप्रसंगी माझ्या परिवाराने रक्तदानाचे आयोजन केले आहे. या रक्तदानात मध्ये 56 रक्तदान आतापर्यंत झालेले आहेत. प्रत्येक रक्तदान गिफ्ट न देता आम्ही वृक्ष देत आहोत आणि रक्तदान हेच एक गिफ्ट आहे. आणि माझ्या बहिणीच्या विवाहाप्रसंगी आम्ही माळी परिवारातर्फे आमच्या मित्रपरिवारातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत 56 बाटल्याचं रक्तदान या ठिकाणी झालेलं आहे. प्रत्येक रक्तदात्याला माळी परिवारातर्फे रक्तदान केल्यानंतर वृक्ष भेट म्हणून देण्यात आलेली आहे. तसेच आम्ही आज इथे जमलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण रक्तदान करायचं आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान. कुटुंबाच्या वतीने एक वृक्षारोपण प्रत्येक कुटुंबाने घरी नेऊन त्याचं वृक्षारोपण करावं हे सगळ्यांना नम्र विनंती.